पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ आणि कोरडे न केल्यास कानांमध्ये बुरशी तसंच जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कानाच्या विकारांची शक्यता टाळण्यासाठी कान स्वच्छ आणि कोरडा ठेवा असा सल्ला कान नाक घसा तज्ज्ञांनी दिलाय. मेळघाटमध्ये बेरोजगारी, कुपोषण, बालमृत्यू आणि स्थलांतरी या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. मात्र प्रशासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये कमालीचे बदल घडवले आहेत. त्यामुळे स्थलांतर आणि बेरोजगारीमध्ये काही प्रमाणात आळा बसलाय. अमरावती नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये मेळघाटच्या रोजगार हमी कामांचा डंका वाजू लागलाय. मेळघाटातील हजारो मजुरांच्या हाताला आता काम मिळालंय. सुताचे वाढते दर आणि तयार कापडाला मागणी नसल्यानं मालेगावचा यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आलाय. नुकसान टाळण्यासाठी यंत्रमाग कारखानदारांनी बेमुदत संप पुकारल्याने यंत्रमागाची खडखडाट थंडावली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला. 6 महिन्यांचं वीज बिल माफ करावं, सुताची सट्टेबाजी थांबवावी अशी यंत्रमाग धारकांची मागणी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी सिडकोवर उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सिडको कार्यालय परिसर 24 तारखेला सकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता बंद केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या पेड सुट्ट्यांची मर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना पेड सुट्ट्या मिळतात त्या 240, त्या आता 300 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नव्या कामगार कायद्यात बाबत कामगार मंत्रालय आणि उद्योग जगतातील प्रतिनिधी आणि लेबर युनियनशी संबंधित लोकांमध्ये या संदर्भात चर्चा झाली आहे. त्यात कामाचे तास, वर्षभरातील सुट्ट्या, पेन्शन, PF, टेक होम सॅलरी, निवृत्ती या संदर्भात चर्चा झाली होती. इन्फोसिसनं बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. प्रति शेअर 1750 रुपये देऊन कंपनी विकत घेणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या बायबॅक ऑफरची किंमत आज जाहीर करण्यात आली. आज इन्फोसिसच्या शेअरची किंमत 1500 रुपयांच्या आसपास आहे. आजच्या भावानुसार बायबॅकमध्ये शेअर दिल्याने गुंतवणूकदारांना 250 रुपये प्रति शेअर प्रॉफिट होऊ शकतो. खारघरच्या सेक्टर 15 मधल्या खारघर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका आणि पोलीस दलाच्या वतीनं ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसल्याचं उघड झाल्याने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित गुप्तेश्वर यादव असं या आरोपीचं नाव असून तो आधी कंपाऊंडर असल्याचं उघड झालं. फेसबुक व इंस्टाग्रामवर मुलींचे फेक अकाउंट तयार करून त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या आरोपीला माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. रमणलाल वोरा असं या आरोपीचं नाव असून तो मूळ दिल्लीत राहणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे